कर्नाटक विधानसभेत सरकारच्या विश्वासदर्शक ठरावावर चर्चा सुरू, आज दुपारपर्यंत ठरावावर मतदान होणार कुलभूषण जाधव यांना राजनैतिक मदत घेण्याची मुभा पाकिस्तानकडून मिळणार सतराव्या लोकसभेच्या चालू अधिवेशनात काल रात्री उशिरापर्यंत शून्य प्रहरात कामकाज सभागृहात प्रथमच निर्वाचित झालेल्या खासदारांना बोलण्याची मिळाली संधी गुंतवणूकदारांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक करणारा फरार गुन्हेगार मनसूर खानला दिल्ली विमानतळावर सक्तवसुली संचालनालयाकडून अटक सहाशे कोटी रुपये किमतीच्या एकशे पन्नास किलो हेरॉईनची तस्करी करणाऱ्या पाच आरोपींना दिल्ली पोलिसांच्या विशेष पथकानं केली अटक तीन दिवस निमवैद्यकीय पदांसाठी आजपासून रेल्वे मंडळाची भरती प्रक्रिया सुरू देशभरातल्या एकशे सात शहरात एकाच वेळी परीक्षा आणि राज्यातल्या मुदत संपलेल्या पाच जिल्हा परिषदा आणि त्या अंतर्गत येणाऱ्या सर्व पंचायत समित्या बरखास्त प्रशासकांची नियुक्ती नमस्कार एकच्या बातमीपत्रात मी प्रज्ञा जांभेकर आपलं स्वागत करते आता पाहूया बातम्या विस्तारानं कर्नाटक विधानसभेमध्ये मुख्यमंत्री एच डी कुमारस्वामी यांच्यावरच्या विश्वासदर्शक ठरावावर चर्चा सुरू असून दुपारनंतर या ठरावावर मतदान होईल अशी शक्यता आहे विश्वासदर्शक ठरावावरची चर्चा संपण्याची भाजपाला इतकी घाई का आहे आपण सत्तेचा दुरुपयोग करणार नाही असं कुमारस्वामी यांनी सांगितलं धर्मनिरपेक्ष जनता दल काँग्रेस सरकार हे सरकार हटवण्यासाठी वातावरण निर्माण करण्यात आलं असंही म्हणाले कर्नाटक विधानसभेत आज दुपारी दीड वाजेपर्यंत बहुमत सिद्ध करावं असा आदेश राज्यपाल वजूभाई वाला यांनी मुख्यमंत्री एच डी कुमारस्वामी यांना दिला आहे बहुमत सिद्ध करण्याची प्रक्रिया एका दिवसात पूर्ण करावी असं राज्यपालांनी मुख्यमंत्र्यांना सांगितलं आहे विरोधी पक्ष नत्री बीएस युरप्पा यांनी ही मागणी केली होती कर्नाटकात पंधरा आमदारांनी बंडखोरी केल्यानंतर मुख्यमंत्री एचडी कुमारस्वामी यांनी काल विधानसभेत विश्वासदर्शक ठराव मांडला मात्र या प्रस्तावावर अर्धवट चर्चा होऊन सदनाचं कामकाज तहकूब करण्यात आलं त्यामुळे कुमारस्वामी यांना मतदानाला सामोरं जावं लागलं नाही भाजपाच्या आमदारांनी मात्र कामकाज तहकूब झाल्याचा निषेध करत काल रात्रभर सभागृहातच मुक्काम करण्याचा निर्णय घेतला होता त्याआधी आपल्या सरकारवर सदनाचा विश्वास असल्याचं कुमारस्वामी यांनी ठराव मांडताना सांगितलं काँग्रेस जिडीएस सा आघाडीबाबत संभ्रम निर्माण केला जात असून सत्य सर्वांसमोर यायला हवं असं कुमारस्वामी म्हणाले पाकिस्तानच्या तुरुंगात असलेले भारतीय नागरिक कुलभूषण जाधव यांना राजनैतिक मदत घेण्याची मुभा पाकिस्तान देणार आहे परराष्ट्र व्यवहार मंत्रालयानं काल रात्री उशिरा एक निवेदन जारी करून ही माहिती दिली राजनैतिक मदत देताना संबंधित प्रक्रिया आणि नियम यांची पडताळणी जात आहे राजनैतिक संबंधांबाबत व्हिएन्ना करारात नमूद करण्यात आलेल्या अधिकारांची माहिती देखील जाधव यांना दिली आहे असं मंत्रालयानं सांगितलं कुलभूषण जाधव हे भारतीय नौदलाचे निवृत्त अधिकारी असून त्यानं दोन हजार सतरामध्ये एप्रिल महिन्यात हेरगिरी आणि दहशतवाद यांच्या आरोपावरून पाकिस्तानच्या लष्करी न्यायालयानं ना फाशीची शिक्षा सुनावली होती त्यानंतर या निर्णयाला भारतानं ना आंतरराष्ट्रीय न्यायालयात आव्हान दिलं होतं भारताच्या मागणीचा विचार करून आंतरराष्ट्रीय न्यायालयाच्या सोळा सदस्यांच्या पीठानं जाधव यांच्या फाशीच्या शिक्षेला स्थगिती दिली आणि त्यांना राजनैतिक मदत उपलब्ध करून देण्याचे निर्देश पाकिस्तानला दिले कर्नाटकमधल्या सध्या सुरू असलेल्या रा राजकीय पेचप्रसंगांचा मुद्दा काँग्रेस सदस्यांनी आज लोकसभेत उपस्थित करत घोषणाबाजी केली सदनाचं कामकाज सुरू होताच काँग्रेस सदस्यांनी हा मुद्दा उपस्थित करण्याचा प्रयत्न केला मात्र अध्यक्ष ओम बिर्ला यांनी काँग्रेस सदस्यांची विनंती फेटाळली प्रश्नोत्तराचा तास त्यांनी सुरू केल्यामुळे काँग्रेस सदस्य हौद्यात उतरून घोषणाबाजी करत होते द्रमुक सदस्यांनीही त्यांना साथ दिली काँग्रेस द्रमुकसह आणखी काही पक्षांचे तीस सदस्य लोकशाही वाचवा आम्हाला न्याय द्या अशा घोषणा देत होते त्यानंतर हा मुद्दा उपस्थित करण्याची संधी दिली जाईल असं सांगून अध्यक्षांनी या सदस्यांना जागेवर परतण्याची विनंती केली दरम्यान लोकसभेत आज लिंग परिवर्तन केलेल्या व्यक्तींच्या अधिकाराच्या विधेयक मांडण्यात येणार आहा माहिती अधिकार सुधारणा विधेयक आणि अनियंत्रित जमा ठेवी योजनांना प्रतिबंध करणारं विधेयकही सदनात मांडण्यात येणार आहे मानवाधिकार संरक्षण सुधारणा विधेयकावर चर्चा होऊन ते आज मंजुरीसाठी येण्याची शक्यता आहे लोकसभेत आज आयुष्यमान भारत योजनेविषयी आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांनी पश्चिम बंगालमध्ये ही योजना सुरू केली होती मात्र राज्य सरकारनं ती बंद केल्याचं सांगितलं गरीब जनतेच्या हितासाठी ही योजना लागू करण्यात यावी आणि यामध्ये कोणतंही राजकारण असू नये असं केंद्र सरकारनं राज्याला सांगितल्याचंही हर्षवर्धन यांनी यासंदर्भातल्या एका प्रश्नाच्या उत्तरात सांगितलं सतराव्या लोकसभेच्या चालू अधिवेशनात मोठ्या प्रमाणावर कामकाज होत असून मंगळवारपर्यंत झालेल्या कामकाजात एकशे अठ्ठावीस टक्के वाढीची नोंद झाली आहे एका स्वयंसेवी संस्थेनं केलेल्या पाहणीत हा निष्कर्ष काढला आहे सर्वसाधारण अर्थसंकल्पावर लोकसभेत सतरा तास चर्चा झाली तर रेल्वे अनुदानांच्या मागण्यांवर तेरा तास चर्चा झाली रस्ते आणि परिवहन मंत्रालयासंदर्भातल्या बाबींवर सुमारे सात तास चव्वेचाळीस मिनिटं चर्चा झाली अशी माहिती लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी सभागृहाला दिली ग्रामीण विकासाच्या आणि कृषी मंत्रालयाच्या अनुदानाच्या मागण्यांवर दहा तास छत्तीस मिनिटं तर क्रीडा आणि युवक व्यवहार मंत्रालयाशी संबंधित विषयांवर चार तास चौदा मिनिटं चर्चा झाली असं त्यांनी सांगितलं गेले काही दिवस शून्य प्रहराची चर्चा झाली नव्हती त्यामुळे अतिशय महत्वाच्या सार्वजनिक मुद्द्यांवर चर्चा करायला अध्यक्षांनी संध्याकाळी सहा वाजता परवानगी दिली सभागृहाचं कामकाज रात्री दहा वाजून पन्नास मिनिटांनी स्थगित होईपर्यंत चार तास पन्नास ही चर्चा झाली राज्यसभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी प्रणीत सरकारचं बहुमत नसलं तरी तिथंही चांगलं कामकाज होत आहे वरिष्ठ सभागृहात अठ्ठ्याण्णव टक्के कामकाजाची नोंद झाली आहे सतरा जून रोजी संसदेचं अधिवेशन सुरू झालं होतं आणि सव्वीस जुलै रोजी अधिवेशन संपणार आहे दरम्यान वित्त विधेयकातल्या विविध सुधारणा प्रस्तावांवर काल लोकसभेत मतदान झालं त्यानंतर वित्त विधेयक दोन हजार एकोणीस मंजूर करण्यात आलं देशात उद्योगस्नेही वातावरणाला चालना देत मेक इन इंडियाला प्रोत्साहन हे या वर्षीच्या अर्थसंकल्पाचं मुख्य उद्दिष्ट असून त्या दृष्टीनं दूरगामी परिणाम करणारे निर्णय घेतले जातील असं प्रतिपादन वित्तमंत्री निर्मला सीतारामन यांनी केलं राज्यसभेत महिला आणि बालविकास मंत्री स्मृती इराणी यांनी महिलांच्या सुरक्षेविषयीच्या उपाययोजनांची माहिती दिली निर्भया फंडातून दोन, दोन हजार एकोणीसपर्यंत विविध कार्यक्रमांसाठी दोन हजार दोनशे पन्नास कोटी रुपये निधी खर्च करण्यात आला आहे असं त्यांनी सांगितलं स्मृती इराणी यांनी सभागृहात बाललैंगिक शोषण प्रतिबंध सुधारणा विधेयक पोक्सो विधेयक मांडलं लोकसभेत हे विधेयक आधीच मंजूर झालं आहे त्याशिवाय केंद्रीय विधीमंत्री रविशंकर प्रसाद यांनी आंतरराष्ट्रीय लवाद केंद्र विधेयक आणि लवाद आणि मध्यस्थी केंद्र दोन हजार एकोणीस विधेयकही राज्यसभेत चर्चेसाठी मांडलं इस्लामिक बँकेच्या नावानं सुमारे तीस हजार रुपयांची पंधराशे कोटी रुपयांची फसवणूक करणारा मोहम्मद मन्सूर खानाला सक्तवसुली संचालनालयानं नवी दिल्लीत अटक केली आहे सक्तवसुली संचालनालयाच्या तपास पथकानं ही माहिती दिली आहे हा घोटाळा केल्यानंतर मनसूर खान दुबईला फरार झाला होता त्याला भारतात पाठवण्यासाठी कसून पाठपुरावा करण्यात आला असं तपास पथकानं सांगितलं त्यामुळे आज पहाटे तीनच्या सुमाराला तो दिल्लीत दाखल झाला त्याच्या सखोल चौकशीसाठी त्याला बंगळुरूला नेणार असून त्याच्या ट्रान्झिट रिमांडसाठी आज न्यायालयात हजर करण्यात येणार आहे मोठा परतावा देण्याचा आमिष दाखवून मंसूर खान आय मॉनिटरी ॲडवायझरी अर्थात आय एम ए या नावानं बनावट गुंतवणूक योजना चालवत होता मुस्लिम समुदायाला आकृष्ट करून आणि त्यांच्यात व्याजाविषयी असलेल्या धारणेचा वापर करून मन्सूर खानकडून फसवणूक सुरू होती त्यासाठी त्यानं स्थानिक मौलवी आणि मुस्लिम नेत्यांनाही हाताशी धरलं होतं मदरसे आणि मशिदींना नियमित दानधर्म करून मनसूर खान आपला प्रभाव निर्माण करायचा तसंच गुंतवणूक करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला कुराणाची प्रत असे सुरुवातीला गुंतवणुकीवर मोठा परतावा मिळत असल्यानं लोकांमध्ये ही योजना लोकप्रिय झाली आणि सुमारे हजार कोटी रुपयांची गुंतवणूक झाली या प्रकरणात मन्सूर खानसह आतापर्यंत बावीस लोकांना अटक झाली आहे दिल्ली पोलिसांच्या विशेष पथकानं आज मोठी कारवाई करत एकशे पन्नास किलो हेरॉईन जप्त करून पाच जणांना अटक केली आहे या हरॉईनची किंमत सुमारे सहाशे कोटी रुपये इतकी आहे ज्या अलिशान गाड्यांमधून अंमली पदार्थांचा हा कारभार करण्यात येत होता त्या अलिशान गाड्या दिल्ली पोलिसांनी जप्त केल्या आहेत रेल्वेची आजपासून तीन दिवस निमवैद्यकीय पदांसाठी भरती मोहीम सुरू होणार आहे एकूण एक हजार नऊशे तेवीस पदांसाठी संगणकीय परीक्षा होणार आहे त्यासाठी देशभरातल्या एकशे सात शहरातल्या तीनशे केंद्रांवर सव्वा चार लाखाहून अधिक उमेदवार परीक्षा देणार आहेत या परीक्षेसाठी पहिल्यांदाच आर्थिक मागासवर्गाचे पात्र उमेदवार बसणार असून परीक्षेसाठी हिंदी इंग्रजीसह पंधरा भारतीय भाषांचे पर्याय देण्यात आले आहेत एकूण बासष्ट टक्के महिला उमेदवारांचा समावेश आहे अवैध घुसखोरांना भारताबाहेर जावंच लागेल भारत हा जगातल्या शरणार्थींची राजधानी असू शकत नाही असं केंद्र सरकारनं आज सर्वोच्च न्यायालयात सांगितलं राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणी पुस्तिकेच्या अंतिम मसुद्यासाठी एकतीस जुलैपर्यंत दिलेली मुदत वाढवून द्यावी अशी विनंती केंद्र सरकार आणि आसाम राज्य सरकारनं आज सर्वोच्च न्यायालयात केली यावेळी केंद्र सरकारनं आपली भूमिका मांडली या राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणी पुस्तिकेत समाविष्ट असलेल्या नागरिकांची नमुना पडताळणी करण्याबाबतही केंद्र आणि राज्य सरकारनं विचारणा केली आहे स्थानिक अधिकाऱ्यांशी संगनमत करून बांगलादेशला लागून असलेल्या सीमेलगतच्या भागात लाखो लोकांच्या नावांचा या यादीत या अयोग्य समावेश केल्याचं सरकारचं म्हणणं आहे तेवीस जुलैला यापुढची सुनावणी होणार रा आहे राज्यातल्या नागपूर अकोला वाशिम धुळे आणि नंदुरबार या जिल्हा परिषदांचा कार्यकाळ संपल्यामुळे राज्य सरकारनं जिल्हा परिषदा बरखास्त केल्या आहेत तसंच या पाचही जिल्ह्यातल्या पंचायत समित्या बरखास्त करण्यात आल्या आहेत या पाचही जिल्हा परिषदेच्या प्रशासकपदी संबंधित जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्याची नियुक्ती करण्यात आली आहे तर पंचायत समितीच्या प्रशासकपदी गटविकास अधिकाऱ्यांची नियुक्ती झाली आहे या पाच जिल्हा परिषदांमधलं आरक्षण पन्नास टक्क्यांवर गेल्यानं उच्च न्यायालयाच्या नागपूर आणि औरंगाबाद खंडपीठात या आरक्षण प्रक्रियेविरोधात याचिका दाखल झाली होती मात्र उच्च न्यायालयानं या निवडणूक प्रक्रियेला स्थगिती दिली होती कायदा दुरुस्ती ही निवडणूक स्थगितीचं कारण होऊ शकत नसल्याचं निरीक्षण सर्वोच्च न्यायालयानं नोंदवलं आहे तसंच या पाचही जिल्हा परिषदांमध्ये लवकरात लवकर निवडणुका घ्याव्यात किंवा प्रशासक नियुक्त करावेत असे आदेश सर्वोच्च न्यायालयानं दिले होते त्यानुसार जिल्हा परिषदा आणि पंचायत समित्या बरखास्त करून प्रशासकांची नियुक्ती करण्यात आली विदर्भाच्या सर्वांगीण विकासासाठी विदर्भातल्या जिल्ह्याचं व्हिजन डॉक्युमेंट तयार करण्यात येत असल्याचं विदर्भ विकास मंडळाचे अध्यक्ष चैनसुक संच्ति यांनी नागपूर इथं पत्रकार परिषदेत बोलताना सांगितलं विदर्भातल्या जिल्ह्यांमध्ये उद्योग शाश्वत सिंचनाच्या सोयी निर्माण करता यावर मंडळ प्रामुख्यानं विचार करत आहे यवतमाळ गडचिरोली जिल्ह्यांचं व्हिजन डॉक्युमेंट तयार झालं असून हा अहवाल राज्यपालांकडे पाठवण्यात आला आहे तर गोंदिया आणि वाशिम जिल्ह्यांसाठीचं काम अंतिम टप्प्यात आल्याचं ते म्हणाले राज्यात विदर्भाचा सिंचनाचा भौगोलिक अनुशेष विशेषतः अमरावती विभागात हा अनुशेष एक लाख एकोणऐंशी हजार चारशत्याहत्तर हेक्टर आहे या भागात शासन सिंचनावर मोठ्या प्रमाणात काम करत असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं यावेळी संच्ती यांच्या हस्ते एका मार्गदर्शक पुस्तिकेचं प्रकाशन करण्यात आलं राज्यात अनेक भागात पावसानं दडी मारल्यामुळे राज्य सरकारनं कृत्रिम पाऊस पाडण्याचा निर्णय घेतला आहे कृत्रिम पाऊस पाडण्यासाठी केंद्र सरकारच्या वेगवेगळ्या विभागाच्या परवानग्या घेण्यासाठी त्या, -त्या विभागाकडे राज्य सरकारनं अर्ज केल्याची माहिती राज्याचे पाणीपुरवठा आणि स्वच्छता मंत्री बबनराव लोणीकर यांनी जालन्यात दिली कृत्रिम पाऊस पाडण्यासाठी एकतीस कोटी रुपयांची तरतूद असून याबाबतच्या निविदा प्रसिद्ध झाल्या आहेत ख्याती मीडिया मिडिफिकेशन या संस्थेला हे काम दिलं आहे असं म्हणाले या कृत्रिम पाऊस पाडण्याचं कार्यक्षेत्र संपूर्ण महाराष्ट्र असणार आहे कृत्रिम पाऊस पाडण्यासाठी केंद्र सरकारच्या दहा परवानग्यांची गरज असते त्या घेण्यासाठी विविध विभागाकडे सरकारनं अर्ज केले असून तीस जुलैपर्यंत या सर्व परवानग्या मिळाल्या की राज्यात कृत्रिम पाऊस पाडला जाईल असंही लोणीकर म्हणाले मुंबई इमारत दुरुस्ती आणि पुनर्रचना मंडळातर्फे सूचीवरील भाडेकरू रहिवाशांची पात्रता निश्चिती तसंच वितरणाच्या प्रक्रियेकरता ऑनलाईन अर्जदारांची नोंदणी आणि अर्ज भरण्याच्या प्रक्रियेला एकतीस जुलैपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे मुंबई इमारत दुरुस्ती आणि पुनर्रचना मंडळाचे सभापती विनोद घोसाळकर यांनी मुंबईतल्या म्हाडा मुख्यालयात आयोजित वार्ताहर परिषदेत ही माहिती दिली अधिकाधिक भाडेकरू रहिवाशांना या सुविधेचा लाभ यासाठी नागरिकांच्या आग्रहास्तव ही मुदतवाढ देण्यात येत असल्याचं घोसाळकर यांनी यावेळी सांगितलं ज्यावेळी आम्ही ऑनलाईन सिस्टीम चालू केले तर लोकांच्या काही तक्रारी आहेत का त्यामध्ये तर मला वाटतं आज काही तक्रार आले होते आणि मला वाटतं त्यांचं समाधान झालं असावं आणि त्यांच्या ज्या बाजू ऐकल्यानंतर त्याची आम्ही पूर्णतः चौकशी करून त्यांना न्याय देण्याच्या दृष्टिकोनातून राज्यात सर्वत्र झाडं लावण्याची चळवळ गतिमान झाली आहे या अंतर्गत लातूर जिल्ह्यातल्या महाराष्ट्र विद्यालयात गेल्या वर्षापासून एक विद्यार्थी एक वृक्ष उपक्रम राबवला जात आहे या उपक्रमाच्या दुसऱ्या वर्षाचा शुभारंभ पद्मभूषण डॉक्टर अशोकराव कुकडे यांच्या हस्ते झाला या उपक्रमात सातत्य ठेवून पाण्याच्या बचतीची सवय लावून घ्या असं आवाहन कुकडे यांनी केलं यावेळी मान्यवरांनी एक विद्यार्थी एक वृक्ष संगोपन पुस्तिकेचं प्रकाशनही केलं या पुस्तिकेत विद्यार्थी झाडाच्या वाढीची प्रगती फोटोसह लिहून ठेवतात त्यांचे त्यांना वीज गुण दिले जातात केवळ झाडं लावून भागणार नाही तर ती जगवली पाहिजे त्यासाठी विद्यार्थी हे सर्वात चांगलं माध्यम असून त्यांच्याकडून हे काम होत आहे तसंच पर्यावरण संवर्धनाचे संस्कारही त्यांच्यावर होत आहेत असे या उपक्रमाची संकल्पना राबवणाऱ्या संस्थेचे कार्यकारी संचालक नगरसेवक अजित पाटील कव्हेकर यांनी सांगितलं लावणार नाहीत तोपर्यंत त्यांना गुण मिळणार नाहीत आणि त्याच्यामुळे पालकांनीही खूप प्रयत्न त्या उपक्रमामध्ये दाखवले आणि म्हणून पंधराशे झाडांपैकी पंच्याऐंशी टक्के झाडं आज उभे आहेत आणि याचा उद्देश असा होता की झाडं भरपूर लावली जातात पण त्याचं संगोपन होत नाही आणि म्हणून संगोपनाच्या दृष्टीने हा उपक्रम सरस ठरतोय आणि भविष्य काळातही ठरेल असं माझं वैयक्तिक मत आहे या उपक्रमाला विद्यार्थ्यांकडून चांगला पाऊस पडावा मागच्या काही वर्षातून आपण पाहतो लातूर मध्ये पाऊस नाही आम्हाला शिक्षकांनी सांगितले सांगितले की आपण हे झाड लावावं आणि त्याचं संरक्षण करावं आमच्या शाळेतल्या करा। सर्व विद्यार्थ्यांनी हे केले आणि हे केल्यामुळे आम्हाला वीस गुण अधिक भेटलेत आम्हाला एक एक झाड भेटले व आम्ही त्याच्या संगोपन गेले तीन महिन्याला आमच्या वर्ग शिक्षकांनी ते येऊन कहाणी केली व वर, वर्षाच्या शेवटी आम्हाला त्याचे विष गुण देण्यात आले यामुळेच आम्हाला एवढे वाटते की दोन हजार सोळाच्या दुष्काळापासून जे आतापर्यंत झाले आम्ही पुढे असे होऊ देणार नाही आम्ही वर्षानुवर्ष झाडाचे संगोपन करू व ते झाड आम्ही जीवित होऊ असे मी वचन देतो जे जय महाराष्ट्र जळगाव जिल्ह्यातल्या पाचोरा इथं शिवसेना युवासेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे यांनी काल जन आशीर्वाद यात्रेला सुरुवात शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचा नवा महाराष्ट्र घडवण्यासाठी तसंच लोकसभा निवडणुकीत ज्या मतदारांनी शिवसेनेला मतदान केलं त्यांचे आभार मानून नव्या मतदारांची मनं जिंकण्यासाठी जन आशीर्वाद यात्रा सुरु केल्याचं आदित्य ठाकरे यावेळी म्हणाले ही आशीर्वाद यात्रा कुठल्याही पदासाठी नाही जनतेच्या आशीर्वादासाठी असल्याचं ठाकरे यांनी सांगितलं यापुढेही शिवसेना आपलं कार्य जोमानं म्हणाले केंद्र सरकारचा स्मार्ट सिटी प्रकल्प नाशिक महापालिका आणि एका सायकल कंपनीच्या वतीनं नाशिकमध्ये इलेक्ट्रिक बायसिकल योजना सुरू झाली असून या योजनेचं उद्घाटन नाशिक स्मार्ट सिटीचे अध्यक्ष सीताराम कुंटे आणि केंद्रीय नगर विकास मंत्रालयाच्या सचिव रेणू सतेजा यांच्या हस्ते करण्यात आलं प्रदूषणमुक्त शहर आरोग्यास हितकारक आणि आर्थिकदृष्ट्या व्यवहार्य अशा सायकल योजनेच्या माध्यमातून शहरातल्या पंचवीस ठिकाणी सायकल स्टँडच्या माध्यमातून शंभर सायकली उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत ही योजना सार्वजनिक खासगी भागीदारी तत्वावर राबवण्यात येत आहे आतापर्यंत पंचेचाळीस हजार नागरिकांनी सायकल शेअरिंग अॅप डाऊनलोड केलं आहे या योजनेला प्रतिसाद मिळाल्यास दुसऱ्या टप्प्यात शहरात या सायकलींची संख्या पाचशेपर्यंत वाढवण्यात येणार असून त्यानुसार नियोजन करण्यात येणार आहे एकोणीसशे ब्याण्णव मध्ये बाबरी मशीद पाडण्याच्या प्रकरणात येत्या नऊ महिन्यांच्या निर्णय देण्याचे निर्देश आज सर्वोच्च न्यायालयानं ना या प्रकरणाची सुनावणी करणाऱ्या विशेष न्यायाधीशांना आहेत राजकीय राजकीयदृष्ट्या संवेदनशील असलेल्या या ज्येष्ठ भाजपा नेते लालकृष्ण आडवाणी मुरली मनोहर जोशी आणि उमा या नेत्यांचा आरोपी म्हणून समावेश आहे न्यायमूर्ती आर एफ नरीमन आणि सूर्यकांत यांच्या पीठानं हे निर्देश दिले आहेत पुराव्यांची नोंद करण्याचं काम सहा महिन्यात पूर्ण झालं पाहिजे असं या पीठानं सांगितलं तसंच या प्रकरणाची सुनावणी करणारे न्यायाधीश तीस सप्टेंबरला निवृत्त होत आहेत त्यांना कार्यकाळ सहा महिने वाढवून द्यावा असे निर्देशही न्यायालयानं दिले ही सुनावणी संपवण्यासाठी आणि निकाल देण्यासाठीच ही मुदतवाढ असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं या प्रकरणात भाजपचे माजी खासदार विनय कटियार साध्वी ऋतंभरा गिरीराज किशोर विश्व हिंदू परिषदेचे नेते अशोक सिंघल आणि विष्णू हरी दालमिया यांचाही आरोपी म्हणून समावेश आहे आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या नियमांचं उल्लंघन सी आयसीसीनं झिम्बाब्वे क्रिकेट मंडळ बरखास्त आय सी आयसीसीच्या नियमावलीनुसार कोणत्याही क्रिकेट मंडळात सरकारच्या हस्तक्षेपाला मनाई आहे मात्र झिम्बाब्वे क्रिकेट मंडळाच्या निर्वाचित पदाधिकाऱ्यांना झिम्बाब्वे सरकारच्या क्रीडा आणि मनोरंजन समितीनं निलंबित केलं होतं सीच्या कलम दोन पूर्णांक चार क आणि ड चा हा भंग असल्याचं आयसीसीनं म्हणणं आहे झिम्बाब्वे क्रिकेट मंडळ बरखास्त केल्यामुळे या मंडळाला आयसीसी कडून मिळणारा निधी गोठवण्यात आला चा आहे तसंच झिम्बाब्वचं प्रतिनिधित्व करणाऱ्या संघांना आयसीसीच्या कोणत्याही स्पर्धेत सहभागी होता येणार नाही निर्वाचित झिम्बाब्वे क्रिकेट मंडळाची तीन महिन्यात पुनर्स्थापना करावी आणि त्यासंदर्भातला प्रगती अहवाल ऑक्टोबर महिन्यात होणाऱ्या मंडळाच्या बैठकीत सादर करावा असे निर्देश आयसीसीनं दिले आहेत आयसीसीचे अध्यक्ष शशांक मनोहर यांनी ही माहिती दिली आहे जकार्ता इथं सुरू असलेल्या इंडोनेशिया खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत महिला एकेरीत भारताच्या पीव्ही सिंधून उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला आहे पाचव्या मानांकित सिंधून डेन्मार्कच्या मिया ब्लिचफेड या तेराव्या मानांकित खेळाडूला एकवीस चौदा सतरा एकवीस एकवीस अकरा असं हरवलं पुरुष एकेरी आणि दुहेरीत मात्र भारताचं आव्हान आटोपलं पुरुष एकेरीत भारताचा किदंबी श्रीकांत या नवव्या मानांकित खेळाडूला हाँगकाँगच्या का लाँग अँगस या तेराव्या मानांकित खेळाडूनं एकवीस सतरा एकवीस एकोणीस असं हरवलं पुरुष दुहेरीत सात्विक साईराज चिराग शेट्टी या भारतीय जोडीला केविन मुलजो मार्कुस गिडियॉन या इंडोनेशियाच्या जोडीनं एकवीस पंधरा एकवीस चौदा असा दोन सरळ गेम्समध्ये नमवलं उपांत्यपूर्व फेरीत सिंधूचा मुकाबला आज जपानच्या नोजोमी ओकुहारा या दुसऱ्या मानांकित खेळाडूशी होणार आहे जर्मनीमध्ये सुरू एफ एफ ज्युनियर ज्युनियरचषषक नेमबाजी स्पर्धेत भारताच्या सरबज्योत सिंग यानं पुरुषांच्या दहा मीटर एअर पिस्तल प्रकाराचं सुवर्णपदक पटकावलं आहे या स्पर्धेतलं भारताचं हे नव्व सुवर्णपदक आहे सरबज्योत सिंग यानं दोनशे एकोणचाळीस पूर्णांक सहा दशांश गुण मिळवत ही कामगिरी केली दहा मीटर एअर पिस्तल प्रकारात महिलांच्या गटाचं देखील सुवर्णपदक भारताच्या खात्यात जमा झालं या प्रकारात चौदा वर्षांच्या ईशा सिंह सुवर्ण पदक पटकावलं या स्पर्धेचा समारोप होणार असून नऊ सुवर्ण नऊ रौप्य आणि चार कांस्य अशा बावीस पदकांसह भारत अव्वल स्थानावर आहे तर सात सुवर्ण सात रौप्य आणि सहा कांस्य पदकांसह वीस पदकं मिळवणारा चीन दुसऱ्या स्थानावर आहे भारत अशी बरोबरी साधण्याचा प्रयत्न चीन करत आहे हवामान वृत्त आसाम आणि बिहारमध्ये पुरस्थिती अजूनही कायम आहे दोन्ही राज्यांमधील अनेक नद्यांच्या पाणी पातळीत वाढ झाल्यानं पुरस्थिती निर्माण झाली होती बिहारमध्ये अनेक जिल्ह्यांना पुराचा फटका बसला असून अडुसष्ट यात दगावले तर अरेलियामध्ये आतापर्यंत बारा जणांचा बळी गेला एनडीआरएफची टीम संपूर्ण जिल्ह्यात कार्यरत आहे कालपासून पावसानं विश्रांती घेतल्यामुळे जिल्ह्यातल्या नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला आहे आसाममध्ये काही भागातली पुरस्थिती कायम आहे तर काही भागात परिस्थिती निवळत आहे एकोणतीस जिल्ह्यांमधल्या पंचावन्न लाखाहून अधिक नागरिकांना पुराचा फटका बसला आहे या जिल्ह्यातल्या काही भागात वैद्यकीय सुविधा पुरवल्या जात आहेत मराठवाडा पश्चिम महाराष्ट्रासह काही जिल्ह्यात पावसाच्या अधूनमधून सरी बरसत आहेत दहा दिवसांच्या प्रतीक्षेनंतर अमरावती आणि अकोला जिल्ह्यातल्या काही भागात आज पावसानं पुन्हा हजेरी लावली आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यात वेंगुर्ल्यात जोरदार पाऊस पडत असून शिरोडा बाजारपेठेत पाणी शिरलं आहे इथल्या काही भागातल्या अनेक घरं आणि अने दुकानांमध्ये सुद्धा पाणी गेलं आहे महापन आणि आसोली रस्त्यावरील छोट्या पुलावरून पाणी वाहत असल्यानं इथली वाहतूक बंद करण्यात आली आहे जिल्ह्यात इतर ठिकाणी ढगाळ वातावरण असून अधूनमधून पावसाच्या सरी पडत आहेत ठाणे जिल्ह्यात काय काल रात्री रिमझीव पावसाच्या सरी बरसल्या मराठवाड्यातल्या नांदेड उस्मानाबाद लातूर जिल्ह्यातही काल रात्री हलक्या स्वरूपाचा पाऊस पडला राज्यातल्या बहुतांश भागात पावसानं पाठ फिरवली असून शेतकरी चिंतातूर झाला आहे अनेक भागात दुबार पेरणीचं संकट ओढवलं असून काही भागात अद्याप पेरणी होऊ शकली नाही येत्या चोवीस तासात संपूर्ण राज्यात मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे हा पाऊस पडला तर दुबार पेरणीचं संकट टळू शकतं कर्नाटक विधानसभेत सरकारच्या विश्वासदर्शक ठरावावर चर्चा सुरू आज दुपारपर्यंत ठरावावर मतदान होणार कुलभूषण जाधव यांना राजनैतिक मदत घेण्याची मुभा पाकिस्तानकडून मिळणार सतराव्या लोकसभेच्या चालू अधिवेशनात काल रात्री उशिरापर्यंत शून्य प्रहरात कामकाज सभागृहात प्रथमच निर्वाचित झालेल्या खासदारांना बोलण्याची मिळाली संधी गुंतवणूकदारांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक करणारा फरार गुन्हेगार मनसूर खानला दिल्ली विमानतळावर सक्तवसुली संचालनालयाकडून अटक सहाशे कोटी रुपये किमतीच्या एकशे पन्नास किलो हेरॉईनची तस्करी करणाऱ्या पाच आरोपींना दिल्ली पोलिसांच्या विशेष पथकानं केली अटक तीन दिवस निमवैद्यकीय पदांसाठी आजपासून रेल्वे मंडळाची भरती प्रक्रिया सुरू देशभरातल्या एकशे सात शहरात एकाच वेळी परीक्षा आणि राज्यातल्या मुदत संपलेल्या पाच जिल्हा परिषदा आणि त्या अंतर्गत येणाऱ्या सर्व पंचायत समित्या बरखास्त प्रशासकांची नियुक्ती याबरोबरच हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया संध्याकाळी साडेचार वाजता पुढच्या बातमीपत्रात सह्याद्री वाहिनीवर नमस्कार